नाटक हे खूप रिअलिस्टिक आहे, प्रत्येकाला रिलेटेबल होईल असं नाटक आहे. आणि सगळ्याच प्रेक्षकांना ना एखादी गोष्ट तरी रिलेट होईल की अच्छा ही कोणतीच गोष्ट नाही आहे की जी रिलेट होणार नाही. सो मी माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगेन. मी भरत सर आणि चिन्मयताई माझ्या आईवडिलांचा रोल करतात आणि मी त्यांची मुलगी, धाकटी मुलगी. आणि हार्दिक माझ्या मोठ्या भावाचा रोल करतो आहे. सो माझं कॅरेक्टर असं आहे की इंडिपेंडेंट गर्ल आहे, जिला भले फायनान्शियली स्टेबिलिटी नसेल सध्या किंवा व्यवस्थित जॉब नसेल सध्या, पण इंडिपेंडन्स पाहिजे तिला. आणि नाटकाचं जसं नाव आहे अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी खूप धडपड करते आहे. नमस्कार, मी सलोनी समेल सुर्वे. मी या नाटकामध्ये दर्शना या कॅरेक्टरची भूमिका करते आहे. नमस्कार, मी हार्दिक जाधव. मी या नाटकात मयूर संतोष हसोळकर या कॅरेक्टरची भूमिका करतो आहे, जे मुलाचं कॅरेक्टर आहे. आणि भरत सर माझ्या वडिलांचा रोल करत आहेत. थँक्यू. खूप एक्सायटेड आहोत. एकतर रंगभूमीवर आमचं पदार्पण होतं आहे, व्यावसायिक रंगभूमीवर आमचं पदार्पण होतं आहे. आणि भरत सर आणि चिन्मयताई, जयराज नायर सर एवढे दिग्गज कलाकार त्यांच्यासोबत आम्ही काम करतो आहे. सो खूप 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 जास्त भारी वाटतं आहे. सगळ्यात म्हणजे दडपण आहे ॲक्च्युली, कारण का पदार्पण तर आहेच, तो तर मुद्दा आहे. हे पण एक वेगळं दडपण आहे. आणि दुसरं म्हणजे भरत सर, चिन्मयताई आणि जयराज मामा हे एक काय म्हणतात ना, एक नावाजलेले कलाकार जेव्हा त्यांच्याबरोबर व्यावसायिक रंगभूमी शेअर करायला मिळते, तर एक वेगळं दडपण आहे, पण तेवढीच एक्साइटमेंटसुद्धा आहे की जर का म्हणजे काय म्हणतात ना, आम्ही ते आम्हाला हात देत आहेत. एक काय म्हणतात ना की सक्सेसकडे घेऊन जाण्याचा एक तो काय म्हणतात आमच्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म उभा करत आहेत हे तीन कलाकार. सो नो डाऊट आमच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि त्या संधीचं नक्कीच सोनं करू, एवढी गॅरंटी. नाटक हे खूप रिअलिस्टिक आहे, प्रत्येकाला रिलेटेबल होईल असं नाटक आहे. आणि सगळ्याच प्रेक्षकांना ना एखादी गोष्ट तरी रिलेट होईल की अच्छा हे पण माझ्यासोबत झालं आहे. ॲक्च्युली अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी रिलेट होणार नाही. सो मी माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगेन. मी भरत सर आणि चिन्मयताई माझ्या आईवडिलांचा रोल करतात आणि मी त्यांची मुलगी, धाकटी मुलगी. आणि हार्दिक माझ्या मोठ्या भावाचा रोल करतो आहे. सो माझं कॅरेक्टर असं आहे की इंडिपेंडेंट गर्ल आहे, जिला भले फायनान्शियली स्टेबिलिटी नसेल सध्या किंवा व्यवस्थित जॉब नसेल सध्या, पण इंडिपेंडन्स पाहिजे तिला. आणि नाटकाचं जसं नाव आहे अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी खूप धडपड करते आहे आणि आईवडिलांचा फक्त सपोर्ट पाहिजे. बेसिकली ना सगळी मेहनत, मी ज्यावेळेस या काय म्हणतात ना व्यावसायिक नाटकासाठी आलो, त्यावेळेस मी कम्प्लिटली रॉ होतो, कारण का मी ह्याच्या आधी लेखन दिग्दर्शन ह्या बॅकस्टेजला मी काम करायचो. सो आत्ता फ्रंट फुटवरती जेव्हा काम करतो आहे, त्यावेळेस मी कम्प्लिटली दिग्दर्शकावरती सोडलेलं की बाबा तुझ्या हातात आहे. आणि आमचा डिरेक्टर स्वप्नील जाधव ह्याने म्हणजे आमच्यातला कलाकार अक्षरशः पिंजून बाहेर काढला आहे सिरियसली. आणि खरंच हे त्याचं कौतुक आहे, कारण का इतक्या म्हणजे नो डाऊट भरत सर आणि चिन्मय ते इतके मजलेले कलाकारांबरोबर आमच्या दोघांनाही तितकंच महत्त्व देऊन ते कॅरेक्टर बाहेर काढणं हे त्याचं कौतुक आहे. आणि खरंच त्याने आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली आहे, डेफिनेटली. आम्ही तर आमच्या पद्धतीने आमच्या परीने 100% दिलेच आहेत, पण त्याने आमच्याकडून काढण्यासाठी 200% दिले. सो हे सगळं स्वप्नीलची काय म्हणतात ना मेहनत आहे, डेफिनेटली. बेसिकली ना तेच मी मगाशी जसं सांगितलं की भरत सर हे ना एक काय म्हणतात ना आमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभं करून देत आहेत आमच्या दोघांसाठी रादर, कारण का भरत सर नाही म्हटलं तरी आज एस्टॅब्लिश्ड ॲक्टर, एक वेल नोन ॲक्टर आहेत. बट आमच्या दोघांसाठी ना एक कुठेतरी, कारण का हे कुटुंबाचं नाटक आहे, हे फक्त भरत सर किंवा चिन्मयताईंचं नाटक नाही आहे,
हे त्या अस्तित्वाचं नाटक आहे जो प्रत्येक कॅरेक्टर ह्या नाटकात करतोय, त्याच्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरला तितकंच महत्त्व आहे. आणि भरत सरांच्या स्वरूपाने किंवा चिन्मयताईंच्या स्वरूपाने आम्हाला एक प्लॅटफॉर्म उभा कर मिळतोय जो आयता प्लॅटफॉर्म असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्याला म्हणजे काय म्हणतात ना, त्याला फुलफिल करणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती करायलाच हवी. मला असं वाटतं की सगळ्यांनीच भरत सरांचं कॉमेडी काम बघितलंच आहे, सिरियस म्हणून बघितलं आहे. पण स्वतः सरांची एवढी मोठी फॅन आहे, मी लहानपणापासून त्यांची जत्रा मूवी माझी प्रचंड फेवरेट मूवी. सो मी जेव्हा आलेले, मी रिडिंगसाठी फर्स्ट टाईम आलेले, तोपर्यंत कन्फर्म नव्हती कास्टिंग आणि मी सरांसमोर उभी होते, तेव्हा मला असं वाटत होतं की माझं ठीक आहे. आय वॉज थिंकिंग की सर कसं करतील यार बाबा एवढं सिरियस, कारण एक कॉमेडी इतकं भारी करतात की मला त्यांच्याकडे बघून सुद्धा छोटीशी स्माईलच येते. तर आणि रिहर्सल दरम्यान पण हा प्रकार असतो आमचा, म्हणजे सीनची प्रॅक्टिस सुरू झाली की इट्स लाईक अ स्टार्ट आणि सीन संपला की कट, मग सर प्रॉपर भरत जाधव मग ते लगेच कॉमेडी करायला सुरुवात करतात. आणि आम्ही अजिबात, जर तुम्ही कधी रिहर्सल बघाल तर जेन्युनली फक्त नाटकच सिरियस आहे, बाकी टाईम जेव्हा आमचा ब्रेक टाईम असं कोणच म्हणणार नाही ते सिरियस नाटक चालू आहे. आणि खूप मजा करतो. पण ऑनेस्टली मी जेव्हा भरत सरांसोबत आता तालमीमध्ये आहे आणि मी बघते आहे, मी कधीच त्यांच्याकडे भरत सर म्हणून नाही बघत आहे. बाबा ते कॅरेक्टर त्यांच्या डोळ्यात बघून डायलॉग येतात, असं नाही होत की मी पाठांतर करून येणार. अँड जेन्युनली ते जेवढं छान कॉमेडी करतात त्या नेक्स्ट लेवल ते आता सिरियससुद्धा करत आहेत ऑब्व्हियसली. तर मग मला जेन्युनली असं वाटतं की ऑडियन्स सोडा, ऑडियन्स तर 100% एक्साइटेड असणार. आर्टिस्ट आम्ही रोज प्रॅक्टिस करू पण मला एक्साइटमेंट असते, बापरे कसं करतात हे, कसं एकदा रडून वगैरे एकदम सिरियस. सो मला जेन्युनली वाटतं की सगळ्या ऑडियन्सना खूप भारी वाटणार आहे जेव्हा सर हे कॅरेक्टर प्ले करतील. त्यामुळे तुम्ही नक्की नाटकाला या आणि सरांना नवीन भूमिकेत बघून मला डेफिनेटली मी शुअर आहे सगळ्यांना खूप आनंद. दोन प्रोमो झाले नाटकाचे, दोन प्रोमो घडल्यानंतर पुन्हा सगळ्यांना आवडत आहे, कारण वेगळं काहीतरी घेऊन येतं असं वाटते. लोक प्रेक्षकांना आवडेल चित्रपट येतो घेऊन येतो, पण हे नाटक आहे आणि या नाटकाचे ज्यावेळी प्रोमोज पडतात त्याच्यात तुम्ही नवोदित कलाकार, तुम्ही इतर याच्यात एखादं तुमच्या घरच्यांच्या रिॲक्शन, तुमच्या मैत्रिणी फ्रेंडच्या रिॲक्शन, म्हणजे तुम्हाला कशा, तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो या सगळ्या गोष्टी. आम्ही प्रोमो जेव्हा शूट केला, अभिषेक करंगुटकर आणि प्रथमेश दादा ह्या लोकांनी प्रोमोज केले आहेत, आणि जनरली जेव्हा आम्ही प्रोमोज करत होतो तेव्हा तो सेटसुद्धा प्रॉपर जसा आमचा सेट आहे किंवा ते वातावरण पण तसंच होतं. आम्ही चिलमध्ये सगळे प्रोमोज शूट केले. ज्या दिवशी आम्ही डबिंगला गेलो आमच्या सगळ्यांच्या गुजबम्स होते, बिकॉज ते म्युझिक, ते ॲटमॉस्फिअर सगळं क्रिएट झालं. आणि प्रोमोज जेन्युनली मी जेवढं ऐकते लोकांकडून, एव्हरी वन इज आस्किंग की नाटक आहे की मूवी आहे, बिकॉज ते प्रोमोज खरंच खूप छान झालेत. आणि जेन्युअली मला असं वाटतं की जेवढं आता आम्हाला टेन्शन ह्याच आलं आहे, स्पेशली आम्हाला दोघांना, जेवढे छान प्रोमोज झालेत तेवढंच छान काम केलं पाहिजे, बिकॉज प्रोमोजने खूप इम्पॅक्ट पडतो असं मला जेन्युअली वाटतं. ॲक्च्युली प्रोमोजसाठी ना सगळ्यात महत्त्वाचं मी अभिषेक आणि प्रथमेशचे खरंच आभार मानेन, कारण का त्यांनी अजिबात त्या प्रोमोज शूट करताना हे नाटक म्हणून अजिबात नाही पाहिलं, त्याला एक कथा आणि त्याला एक रिप्रेझेंटेटर म्हणून पाहिलं आहे. मग तो सिनेमा असो किंवा नाटक असो, त्यांनी तो बॅरियरच काढला आहे. आणि त्यांनी शूट करतानाच इतकं लाईव्हली शूट केलं आहे ना, आणि ज्यावेळेस ह्या रिॲक्शन्स प्रेक्षक म्हणजे आमच्या फ्रेंड्सकडून किंवा आमच्या फॅमिलीजकडून येतात ना, की अरे नक्की सिनेमा आहे की नाटक आहे काय आहे काय, आणि हे जेव्हा ऐकतो ना तेव्हा ॲक्च्युली खरं सांगते जसं बोलते ना तसे गुजबम्स येतात की अरे म्हणजे इतका इम्पॅक्ट जर लोकांवरती फक्त प्रोमोने पडला आहे तर साला नाटक ज्यावेळेस नाटक येईल त्यावेळेस काय होईल, आणि त्यावेळेस लोकांच्या रिॲक्शन्स आणि नातेवाईकांच्या फ्रेंड्सच्या रिॲक्शन्स काय असतील त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहोत. आणि नक्की मी प्रत्येकाला सांगेन की नक्की येऊन हे नाटक बघा, नो डाऊट भरत सर आणि चिन्मयताईंसाठी तर बघाच आणि आमच्यासाठीसुद्धा पण बघा. शुभारंभाचा प्रयोग आहे 3 नोव्हेंबर 2023. पहिला प्रयोग लागतो आहे 4:15 प्रबोधनला बोरिवलीला. दुसरा प्रयोग आहे 4 तारखेला 4:30 दिनानाथ ना दिनानाथला पार्ल्याला. आणि 5 तारखेला शिवाजी मंदिर 3:30 प्रयोग आहे. आणि 5 तारखेलाच रात्री ठाण्याला गडकरीला आहे. वेट फक्त एवढंच बोलू आमचं नाटक नक्की अस्तित्वाबद्दल सांगू थोडंसं. मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी आहात, पण मी जनरली सांगते
की थोडासा टाईम काढून भरत सरांची एक वेगळी भूमिका प्लस चिन्मयताई खूप टाईम नंतर पुन्हा नाटक करतायत आणि आम्ही आमचं दोघांचं फर्स्ट टाईम हे पहिलंच नाटक आहे, तर तुम्ही नक्की 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 या नाटकाला आणि आय एम डेफिनेटली शुअर तुम्ही खूप एन्जॉय कराल, खूप रिलेटेबल नाटक आहे, प्लीज नाटकाला या. थँक्यू थँक्यू थँक्यू.